तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमला केवळ एक आठवडा उरलाय. ओबीसी कोट्याला धक्का न लावता सरकार मराठा आरक्षण कसं देणार, मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला काय, असा सवाल कोल्हापुरातले वकील बाबा इंदुलकर यांनी विचारलाय. कोल्हापुरात मराठा आरक्षणावरच्या अशाच अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उद्या वकील परिषद बोलवण्यात आली. हेतू एकच आहे की आम्हाला जनतेला शान करायचं आहे, आम्हाला जनतेला दाखवून द्यायचं आहे की शासन जे म्हणतं त्या पद्धतीनं कोर्टात टिकणारं आरक्षण शासन आम्हाला देऊ शकत नाही. 32% मराठ्यांना लात मारून ह्या शासनाला मतदानाच्या गट्ट्यासाठी ओबीसीना जवळ करायचं आहे. शासन पुरस्कृत जानगे पाटलाला आणि सच्चा मराठ्याला फसवण्यासाठी हे नवीन डावपेच ह्या शासनाचे चालू आहेत. नंबर 2, ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण जन्मात मिळू शकत नाही, असं वकील म्हणून माझी भूमिका आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे